केंद्र सरकारचा अर्थसंकल्प हा उद्या जाहीर होणार असून या अर्थसंकल्पातून मुंबई आणि आसपासच्या महानगरांना काय मिळणार याकडे सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागलंय. आपण पाहूयात मुंबईतील वकील, शेअर मार्केट तज्ज्ञ, नोकरदार, गृहिणी, सॉफ्टवेअर इंजिनियर या सर्वांना या अर्थसंकल्पातून काय अपेक्षा आहेत. माझी एवढी साधी अपेक्षा, उद्या जे काही बजेट होणार आहे त्याच्यामध्ये महागाई कमी व्हावी, बेरोजगारांना रोजगार मिळावा, हीच आमची साधी अपेक्षा आहे. बाकी आमचं काही म्हणणं नसतं की शाळा जे काही फिया देतात ते काही मध्यमवर्गीयांना परवडायला पाहिजे. तुम्ही ओपन वर्ग किंवा असं जे काही त्यांना असे कॅटेगरी न करता त्यांच्या कॅपॅबिलिटीनुसार त्यांना ते ग्रेड हे द्यावे. एक तरुण म्हणून रोजगार आणि उद्योगाच्या संधी देखील. हां, तरुण म्हणून एक कसं आहे, आता बेरोजगार पॉप्युलेशन एवढं वाढत चालणार, लोकसंख्या वाढत चालणार, त्या हेतूने जर तुम्ही जर नोकऱ्या अवेलेबल करून देणार मध्यमांना, ग्रॅज्युएशन वगैरेंना, किंवा जे जे ज्या 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 पोस्टमध्ये आहे त्याच्यानुसार त्यांना नोकऱ्या मिळावी एवढी आमची साधी सिंपल अपेक्षा आहे. सामान्य जनतेला किंवा बिझनेसमॅन सगळ्यांनाच तो दिलासा दिला पाहिजे. बजेटमधनं इन्कम टॅक्समध्ये नवीन काही रिलीफ मिळू शकतो का, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि एक जनरल म्हणून की विद्यार्थी जेव्हा आपण तो ग्रॅज्युएट होतो आणि जेव्हा ॲट ॲक्च्युअल तो बाहेर पडतो इंडस्ट्रीमध्ये त्यात खूप तफावत आहे. प्रॅक्टिकल आणि थिअरी याच्यामध्ये त्यात काही करता येईल का, त्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग कसं मिळेल, काय मिळेल, तर ते रेडी टू गो वर्क होतील असं याच्यासाठी बजेटमध्ये काहीतरी तरतूद व्हायला. सर्वसामान्यांचे ज्या प्रश्न आहेत, ज्या वाढती महागाई असेल, पेट्रोलच्या वाढत्या किमती असतील किंवा आणखीन गॅसच्या वाढत्या किमती असतील, जी जी काही महागाई आजकाल वाढलेली आहे त्यामुळे कुठेतरी शासनाने महागाई कमी करून सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा स्वरूपाची अर्थव्यवस्था जर निर्माण केली तर मला वाटतं सर्वसामान्य जनता, ग्रामीण भागामध्ये तर खूप वेगळी परिस्थिती आहे, ग्रामीण भागातलं चित्र वेगळं आहे, ज्यामध्ये 100-200 रुपयांनी रोजाला कामाला जाणारी माणसं आहेत. तर अशा माणसांचा विचार करून, जे अगदी झोपडीमध्ये राहणारी माणसं आहेत त्यांचा विचार करून अर्थव्यवस्था ची पायाभरणी अशा स्वरूपाची झाली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. या बजेटकडून आम्हाला खूप साऱ्या अपेक्षा आहेत, कारण आपण जर पाहिलं तर आम्ही टॅक्स पेयर्स आहोत आणि टॅक्स पेयर्स असताना आम्हाला ह्या पुढच्या बजेटमध्ये टॅक्समध्ये काही तरतुदी मिळत आहेत. आणि आमच्या आय टी क्षेत्रामध्ये आपलं जे गव्हर्नमेंट आहे ते काय खास करून बजेट मांडत आहेत त्याकडे आमचं सगळ्यात जास्त लक्ष लागलेलं आहे आणि त्याबाबत तरतुदी असाव्यात अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही या सरकारकडे खूप अपेक्षेने पाहतोय. जी गतिमानता अर्थव्यवस्थेला आलेली आहे ती गतिमानता तशीच राहावी, पायाभूत साधनांमध्ये भरघोस वाढ व्हावी, ग्रामीण अर्थव्यवस्था नवीन जी संसाधनं आहेत, नवीन ऊर्जा संसाधनं आहेत, त्या सगळ्यांच्या वापरासाठी सरकार कशा प्रकारच्या रचना उभ्या करतं आणि त्यातून आपली अर्थव्यवस्था अधिक प्रबळ होईल, महागाईवरती अंकुश राहील, ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल, या सगळ्या दृष्टीने सरकार कसा एक सम्यक असं संकल्पचित्र आपल्यासमोर सादर करतं याकडे बाजाराचंच नक्कीच लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि मला आशा आहे की सरकार बाजाराला निराश नक्की करणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.